आणि आता बैलगाडा शर्यती पाठोपाठ दहीहंडीवरून सुद्धा राजकारण पेटलंय. सरकार कोरोनाचं कारण देते तर विरोधक मात्र हंडी फोडण्यावर ठाम आहेत. यंदाही ढाकूमाकूम नाहीच. सरकार म्हणतं सरसकट परवानगी नाही. दही हंडी करणारच भाजपची भूमिका. कोरोनामुळे यंदाही दहीहंडीची सरसकट परवानगी देता येणार नाही अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारनं घेतली आहे. दहीहंडी पथकांसोबत आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. सणवार महत्वाचे आहेत यात वाद नाही, पण जनतेच्या आरोग्याचाही विचार करायला हवा असं मुख्यमंत्री म्हणाले. सेना नेते सचिन अहिर यांनी बैठकीची माहिती माध्यमांना दिली. या सर्व टास्क फोर्स आणि त्याच्या झाल्यानंतर उपमुख्यमंत्री असेल किंवा मुख्यमंत्रीने विशेषतः आम्हाला सर्वांना समजवण्याची भूमिका घेतली की हे का आपण अशी परवानगी देऊ शकत नाही, कारण अनेक सण होऊन गेले आणि एकदा आपण ही परवानगी अशी दिली आणि त्याचा जर प्रभाव वाढला तर त्याच्यात मोठ्या प्रमाणावरती गाळबोट या उत्सव आणि या संस्कृतीवरती लागता कामा नये. आणि त्यांनी आवाहन केलं की यावेळी तुमची इच्छा जरी असली किंवा तुमचं म्हणणं जरी असलं तरी देखील या उत्सवाला सरसकट परवानगी देता येणार नाही. धर्म, संस्कृती आणि सण झालं की मग विरोधकांच्या हातात आयत कोलित. अपेक्षेप्रमाणे दहीहंडीच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे सरकारवर तुटून पडले. हिंदूंच्या सणांवर गदा का येते असा प्रक्षोभक सवाल भाजपच्या राम कदम यांनी विचारला. घाटकोवर मध्ये श्रीकृष्ण जन्माचा उत्सव हा निश्चितपणे साजरा होणार, सरकारनं किती आम्हाला रोखलं तरी साजरा होणार. आम्हाला सरकारचा कोणताही फतवा अडवू शकत नाही, त्यांनी काढला तरी आम्ही तो जुमानणार नाही. उत्सवच करायला हे सरकार जर परवानगी देणार नसेल तर हे पूर्णपणे हिंदू विरोधी सरकार आहे. महापालिका निवडणुका जवळ आल्यानं मनसेही मागे नाही बरं का. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनीही सरकारचा खरपूस भाषेत समाचार घेतला. निश्चित आता काय आहे, आता किती वर्ष तुम्ही किती दिवस तुम्ही पॅन्डेमिकची भीती लोकांना घालणार आहात आणि कुठलेच उत्सव आणि सण साजरे करायचे नाहीत. बाकी ईद साजरी होते, मोहरमचा कार्यक्रम करायला दिला जातो, मग फक्त हिंदू सणांना बंदी का घातली जाते? मग हे महाविकास आघाडीचं सरकार आहे का तालिबानचं आहे? राजकारण काय होतच राहणार, पण सामान्यांनी मात्र आरोग्याचा विचार करायला हवा, कारण जगातील अनेक देशात तिसरी लाट आलीये हे अजित पवारांचं वक्तव्यही चुकीचं नाहीये. म्हणूनच दहीहंडी होवो अथवा न होवो, नागरिकांनी आधी स्वतःची काळजी घेतली पाहिजे एवढंच. ब्युरो रिपोर्टसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई.